रायगड मिरेला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट. नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख, रायगड मिरेच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. साफेवाडी येथील आश्रमशाळेत भारतीय संविधान व मुलांच्या संरक्षणाचे कायदे या कार्यक्रमात कर्जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकोल यांचे व्याख्यान. शाळेत वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात उघडपणे बोलले तर समाजात कायद्याची गरज भासणार नाही. आतापर्यंत होणारे सर्व अत्याचार हे मूल न बोलल्यामुळे होत आहेत. कायदे बनवताना सुद्धा अत्याचारांच्या विरोधात स्वतःच तयार व्हावे या भूमिकेतून बनवले गेले आहेत, असे मत कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकोल यांनी व्यक्त केले. दिशा केंद्र कर्जत व शासकीय आश्रमशाळा साफेवाडी यांच्या वतीने भारतीय संविधान व मुलांचे संरक्षणाचे कायदे या विषयावरील विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन यांच्या सहाय्याने व दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या समन्वयातून मुलांच्या संरक्षणासाठी जुडो कराटे प्रशिक्षण व मुलांच्या संरक्षणाच्या कायद्याविषयावर प्रशिक्षण घेणे या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 17 जानेवारी रोजी साफेवाडी आश्रमशाळेत आयोजित केलेल्या या व्याख्यानात वक्ते म्हणून समयक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे राम म्हस्के उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकोल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेनचे निरीक्षक भानुशाली हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन दिशा केंद्राच्या वतीने अशोक जंगले, शाळेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांनी केले होते. ब्युरो रिपोर्ट, रायगड मिरर.